तर फ्रेंड्स आपण पाहणार आहोत पेटारीचा उपयोग कशा प्रकारे पूर्वी केला जात असे. सागर शूट करतोय माझा मित्र गणेश. आता आपण आलो निमगिरी वावामध्ये. या ठिकाणी तर फ्रेंड्स आपण पाहणार आहोत वावरामध्ये एका ठिकाणी गंज असेल किंवा मातीचा ढीग असेल तो दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी कशा प्रकारे जुन्या पद्धतीने किंवा ढीग असेल मातीचा वावरामध्ये तर दुसऱ्या ठिकाणी कसा नेला जातो हे आपण आज पाहणार आहोत. हे मातीचे ढीग वावरामध्ये पांगवण्यासाठी कशा प्रकारे जुन्या पद्धतीने कोणत्या पद्धतीचा वापर केला जात होता हे आपण आज पाहणार आहोत. तर चला तर फ्रेंड्स पाहूयात. आपण आता सध्या त्या ठिकाणी चाललेलो आहोत. फ्रेंड्स आपण पाहत आहोत पेटारी ही अशा प्रकारे बांधली जाते. साखळीनी या पेटारीला बांधलं जातं. साखळी जूमध्ये व पेटारीला अडकवली जाते. अशा प्रकारे व्यवस्थितरित्या बैलजोडी झुंपली जाते. हा बाबा 2 मिनिटं इकडे येता का. हो दाखवा की थोडस. हा बाबा दाखवा थोडस पुढे हलून दाखवा बाई. कशा प्रकारे माती एका ठिकाणावर वावरामध्ये संपूर्ण ठिकाणी पांगवली जाते या ठिकाणी बाबा दाखवणारच आहेत. हे पहा मित्रांनो अशा प्रकारे एका ठिकाणची माती दुसऱ्या ठिकाणी पांगवण्यासाठी या साधनाचा उपयोग केला जातो. किती घ्यायची. अरे गुजी फ्रेंड्स आपण पाहतच असाल या ठिकाणी कशा प्रकारे एका ठिकाणावर माती दुसऱ्या ठिकाणी नेली जाते व पांगवली जाते हे पहा तुम्ही प्रत्यक्षात पाहतच असाल. हे पहा मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारे माती पांगवली जाते हे आपण पाहतच असाल. अशा प्रकारे आपण पेटरीची माहिती पाहिलीच आहे. तर फ्रेंड आपण पाहिलेच असेल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कशा प्रकारे माती नेऊन पांगवली जाते. याचा उपयोग जुन्या काळी केला जात असे. संपूर्णतः सगळ्या ठिकाणी याचा उपयोग केला जात होता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट व्हिडिओ मिळत जातील.